मनापासून शुभेच्छा देतो. मला बोलण्यासाठी जो विषय दिलेला आहे, स्त्रियांच्या चळवळीचा इतिहास, या विषयावर मी आपल्या समोर विचार पुस्तक सादर करणार आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती बोलायची नसते, बरोबर आहे ना? बोलायची असते नसते. आता सरकारने टेबल सांगले पण हाताची गाडी सावित्रीबाईंच्या जीवन चरित्राविषयी जर बोलायचं झालं, तर ज्या काळामध्ये स्त्रीला सुन आणि मूल या दोन मुलाच्या पलीकडे जाता येत नव्हतं, स्त्री फक्त कोणाची एक वस्तू आणि घरकामासाठी ठेवली, एखादी स्त्री याच्या पलीकडे त्या स्त्रीला काही जगणं नव्हतं. या सगळ्यांच्या गोष्टीला फाटा देत एक सर्वसामान्य घरातून येऊन, कष्टकरी समाजाच्या घरातून येऊन जागतिक कीर्तीची लेखिका आणि या भारतातली पहिली शिक्षिका म्हणून जिथून जागतिक कीर्तीचा गौरव होतो, त्या सावित्रीबाईंच्या तुम्ही आहेत. त्या सावित्रीबाईंच्या विचाराचे वारंवार तुम्ही आहेत. महात्मा फुले जर नसते तर सावित्रीबाई फुले घडल्या नसत्या, आणि महात्मा फुले नसते तर बाबासाहेब आंबेडकर घडले नसते, आणि बाबासाहेब आंबेडकर घडले नसते तर भारतीय संविधान घडलं नसतं, आणि संविधान जर घडलं नसतं तर आज तुम्हाला या ठिकाणी समोर बसून ऐकायचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, अभिव्यक्त होण्याचा अधिकार ही कदाचित मिळत नसता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही नेहमी म्हणतो की सावित्रीबाईंनी शाळा पडले, सावित्रीबाईंचं सामाजिक काम करत होते, पण या सगळ्या गोष्टी मी जर बघितलं तर हे त्या काळातलं संपलं होतं. ज्यावेळेस सावित्रीबाईंचं लग्न झालं आणि त्यावेळेस महात्मा फुलेंनी सगळी परिस्थिती बघितली, या महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट एका जातीचं वर्चस्व आहे, या महाराष्ट्राचा धर्म निर्माण झालं, या सुजाती सुजाला गावाच्या पलीकडे ठेवलेलं आहे, त्यांच्या पाठीला मरकाय, त्यांच्या तोंडासमोर मरकाय, पाठीला झाडं आहे. या सगळ्या अवस्थेमध्ये महात्मा फुलेंना एक आयडिया सुचली की या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची ज्योत रोवली पाहिजे, या महाराष्ट्रामधल्या या गरीब कष्टकरी श्रमकरी या सुजाती सुजाला शिक्षण देऊन या महाराष्ट्राच्या नेत्यांना शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणावं असं महात्मा फुलेंच्या मनात आलं. पण या देशामध्ये जसं पुरुष शिक्षणापासून उपेक्षित होते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये स्त्रिया सुद्धा शिक्षणापासून उपेक्षित होत्या. स्त्रियांना शिकवायचं असेल तर स्त्री शिक्षिका लागते, पण महात्मा फुलेंनी पहिली सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. सावित्रीबाईंना लिहायला शिकवलं आणि लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, आणि मग सावित्रीबाईंना सांगितलं, सावित्री ही सगळी समाजची परिस्थिती बघते, सावित्रीबाईंनी माहिती बघते की अगदी या परिस्थितीला बदलायचं असेल, या परिस्थितीमध्ये बदलाव घडवायचा असेल तर यांना आपण शिक्षण दिलं पाहिजे. सावित्रीबाईंना बरोबर पाहिजे तर सावित्री हे शिक्षण देण्यासाठी स्वतः पुन्हा पुढे आलं पाहिजे. सावित्रीबाईंचा महात्मा फुलेंच्या शब्दाखाली सावित्रीबाईंना तसंच्या त्यांनी सावित्रीबाईंना की सदस्य म्हणलं मी तयार राहायचे, पण महात्मा फुले त्यावेळेस म्हणले अगं सावित्री तू जसं एवढ्या चर्चाला लटकन उत्तर दिलंस हे तेवढं सोपं नाही. त्यावेळेस सावित्रीबाईंचं वाक्य होतं, जर माझ्या त्यागानं माझ्या बलिदानानं या महाराष्ट्रातली लेख या महाराष्ट्रातली मुली जर शिक्षण घेत असेल तर मी तो त्याग करायला तयार आहे हे सावित्रीबाईंनी त्यावेळेस सांगितलं. आणि सावित्रीबाई स्वतः शिकण्यासाठी पुढे आल्या. तत्कालीन काळामध्ये स्त्री शिकली, जर त्यावेळेस स्त्री शिकली तर धर्म बुडाला, स्त्री शिकली तर महाराष्ट्रामध्ये धर्म बुडेल. स्त्रीने लिहायला लागली तर तिच्या अक्षराच्या आया तिच्या ताट्यात पडतात. अशा सगळ्या काल्पनिक कथा या महाराष्ट्रामध्ये रचल्या गेल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये विशिष्ट एका जातीचं जरी वर्चस्व असतं, एका विशिष्ट धर्माचं जरी वर्चस्व असतं, तर त्या जातीतल्या स्त्रिया सुद्धा उपेक्षित होत्या, त्या जातीतल्या स्त्रियांना सुद्धा कधी शिक्षण घेता आलं नाही. पण आज सरपंच पदापासून ते देशाचा सर्वोच्च राष्ट्रपती पद या पदावर महिला सक्षमपणे बसू शकते याचं एकमेव कारण फक्त सावित्रीबाई फुले. आणि त्या सावित्रीबाईंच्या सर्वसामान्य घरातली मुलगी सुद्धा शिक्षण घेते, मोठ्या पदावर पोहोचते, ही सगळ्यात मोठी सावित्रीबाईंची कृपा.
जगात कटले आणि मुक्त असावे. आणि ससानी नावाची एक म्हणजे एक मुस्लिम मुलगी, एक धनगर, एक मराठा आणि एक ब्राह्मण मुलगी त्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी आली होती. महात्मा फुले आम्ही
या सगळ्या गोष्टींकडे आपण प्रामुख्याने बघितलं पाहिजे. आणि तो दोन माणसं मारण्यासाठी आल्यानंतर महात्मा फुले यांना सांगितलं की तुम्ही जर 50 रुपयासाठी मला मारत असाल तर तुमच्या 10 रुपयाचं नुकसान तुम्ही करत आहात. त्या माझ्या माणसाला समजलं माझी मुद्दा आज चांगलं बोलते आज चांगलं लिहिते तिच्या मुलांना सगळं भेटलं पण आज आपण त्याच्या शिक्षकाला मारा गेलो. तो महात्मा फुलेंच्या पाया पडला तो रामाशी सभा करणार त्याच्या पाया पडला आणि पुरातन वंगाचा माणूस काशीला जाऊन पंडित झाला आणि तो रामाशी महात्मा फुलेंचा अंगरक्षक बनला. बांधला सगळ्या विरुद्ध भाग घेतला